अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 1,00,000 रुपये नुकसान भरपाईची शेतकरी संघटनेची मागणी. जिल्ह्यात आधीच कोरडा दुष्काळ अनुभवत असताना शेतकऱ्यांनी जमिनीतले पीक तग धरावे म्हणून मेहनत घेतली होती. त्यातच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली आणि होत्याचे नव्हते झाले. यातच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 1,00,000 रुपयाची मदत सरकारने करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी केली आहे. तापी नदीच्या महापुराचा फटका रावेर, यावल, भुसावळ, चोपडा आणि अमळनेर तालुक्यांना बसलेला असून हजारो हेक्टर शेत जमीनवरील कापूस, केळी या पिकांची नासधूस या महापुरामुळे झाली. अतिवृष्टीमुळे सुपीक जमिनीवरील कापसावर लाल्या रोगाने हल्ला चढवल्यामुळे जिल्हाभरातील 2,00,000 हेक्टर कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहे. ऑगस्ट महिना कोरडा निघाला, त्यानंतर सप्टेंबरचा शेवट जोरदार पाऊस आल्यामुळे कापसावर लाल्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली. लाल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका हेक्टरला 20 क्विंटल उत्पन्न निघणार होते, मात्र लाल्या रोगामुळे तेच उत्पन्न 3 क्विंटलवर येऊन ठेपलं आहे. यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी राहून कर्ज न फिटल्याने आत्महत्येचा पर्याय शेतकरी स्वीकारत आहे. सरकार मात्र नेहमीप्रमाणे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 4,000 ते 10,000च्या आत नुकसान भरपाई देते. याच्याने उत्पन्नात होणारी घट भरून निघत नाही. उत्पन्नाची घट भरून निघावी यासाठी शासनाने हेक्टरी सरसकट 1,00,000 रुपये मदत द्यावी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांना निराशेच्या छायेतून बाहेर काढावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शेंपी, कविता पाटील, जयश्री देशमुख, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, नामदेव महाजन, सय्यद देशमुख, रवींद्र माळी, प्रेमचंद धनगर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. बोला. माझी 4 बिघा क्षेत्र कापूस लागवड झालेली आहे. त्यामध्ये मला 50 क्विंटलची अपेक्षा होती. पाऊस पडल्यामुळे तो लाड पडून गेलेला आहे. लाल पडल्यामुळे आता मला 20 क्विंटल काय 10 क्विंटलसुद्धा येणार नाही अशी अपेक्षा मला वाटते. त्यामुळे सरकारकडून भरपाई मिळावी अशी विनंती. अतिवृष्टी आल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जे 3 दिवसापूर्वी पाऊस भरपूर होऊन गेलेला आहे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. तापीला खूप महापूर येऊन गेला. महापूर आल्यामुळे हजारो हेक्टर जमीन ही खराब झालेली आहे. 1,00,000 करोड रुपयाचा शेतीमाल हा मातीत मिसळून गेलेला आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर कापूसावर हा लाल्या रोग आलेला आहे. लाल्या रोग आल्यामुळे उत्पन्न घटण्याची खूप चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांना या निराशेच्या गर्दीतून काढण्यासाठी शासनाने त्वरित हेक्टरी 1,00,000 रुपये मदत जाहीर करावी. सरसकट कुठलाही पंचनामा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज फेडता येईल आणि आपल्या शेतीतील उत्पन्नाची घट कुठेतरी भरून निघेल अशी मागणी आम्ही आज शेतकरी संघटनेमार्फत करत आहोत. शासनाने त्वरित ही मागणी मान्य करावी व कर्जबाजारी शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा. आपलं शासन हे शेतकऱ्यांसाठी आहे हे परत एकदा त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून द्यावी अशी मागणी आम्ही आज शेतकरी संघटनेमार्फत करत आहोत.